आपण आज मस्त चटपटीत झटपट होणाऱ्या जेवतांनी तोंडी लावण्यासाठी बनवता येईल असा एक साधा सोपा पण खूपच चवदार असा एक मिरच्यांपासून बनवलेल्या भाजीचा प्रकार आपण पाहणार आहोत तर ही भाजी अशा प्रकारे या मोठ्या ज्या मिरच्या मिळतात तर त्यापासून बनवणार आहोत या मिरच्या जास्त चवीला तिखट नसतात त्यामुळे यापासून अशा प्रकारची भाजी बनवणं सहज शक्य होतं चला तर मग आपण लगेचच रेसिपीला इथे सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहील तर मिरच्या इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या पाच ते सहा मिरच्या मी घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता मी थोड्याशा क्रॉस कट केलेल्या आहेत या म्हणजे दिसायलाही छान दिसतात यासाठी एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे तर बारीक कट केल्यामुळं काय होतं की तेलावर या मिरच्या चांगल्या प्रकारे परतल्यानंतर व्यवस्थित त्या नरम होतात म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे वापरायचं नाही या भाजीत तर आपल्या मिरच्या शिरून झालेल्या आहेत आणि इथे मी कढाईमध्ये दोन पळ्या तेल घातलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे या मिरच्या चांगल्या प्रकारे वाफवून घ्यायच्या आहेत म्हणजे तेलावर चांगल्या प्रकारे आपल्याला या मिरच्या परतवून घ्यायच्या आहेत तर एखादा मिनिटभर मिरच्यांचा रंग चांगल्या प्रकारे बदलूसपर्यंत आपल्याला या मिरच्या छान वाफवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मिरच्यांचा आपला रंग बदललेला आहे म्हणजे बऱ्यापैकी मिरच्या आपल्या इथे तेलावर चांगल्या प्रकारे परतल्या गेलेल्या आहेत तर आता आपण ह्या परतलेल्या मिरच्या साईडला काढून घेणार आहोत आपण परतवून घेतलेल्या मिरच्या काढून घेतल्या आहेत आणि त्याच कढाईमध्ये मी पुन्हा एक पळी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला मोहरी घालायची नाही आहे तर फक्त आपल्याला जिरे घालायचे आहेत तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आणि जिरे छान तळले गेल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे एक मध्यम आकाराचा बारीक कट करून तर एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे चिरून घातलेला आहे कांदा छान आपल्याला याचा रंग बदलू पर्यंत परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि गॅस इथे मी कमी केलेला आहे कढाई आपली पहिलेच भरपूर गरम झालेली होती तर तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा रंग आपल्या बदलला आहे छान गुलाबी रंगावर आपला कांदा परतलेला आहे यामध्ये आता आपल्याला एक चमचा कुटलेला लसूण घालायचा आहे तर लसूण घातल्यानंतर सुद्धा आपल्याला याचा कच्चेपणा जोजपर्यंत याला परतवून घ्यायचा आहे आणि आपला लसूण सुद्धा चांगल्या प्रकारे परतल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण ज्या प तेलामध्ये परतवून घेतलेल्या मिरच्या होत्या तर त्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे हे सगळं मिक्स करून आहे आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घातली एक चमचा लाल मिरची पावडर या मिरच्यांची भाजी बनवते पण मिरच्या जास्त तिखट नसतात या म्हणून एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला मी यामध्ये घातलेला आहे तर तुमच्याकडं घरी जो अवेलेबल असेल तो गरम मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता आणि हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सगळं करत असताना आपल्याला इथे गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे तर गॅस फुल करू नका आणि चांगल्या प्रकारे हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे या यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला यामध्ये ही भाजी खूपच चटपटीत बनवण्यासाठी आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून टाकणार आहोत यामुळे खूपच चटपटीत अशी ही मिरच्यांची भाजी बनते तर नक्की लिंबू तुम्ही स्किप करू नका तर नक्की अर्धा लिंबाचा रस यामध्ये जरूर घाला त्यामुळे खूपच छान चव येते भाजीला आणि आता हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आप आप ले ले आनी। आनी भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण आणि कोथिंबीर चांगल्या प्रकारे आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आणि आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीमध्ये आपण इथे पाणी वगैरे घातलेले तरीसुद्धा बऱ्यापैकी आपली भाजी ओलसर दिसते म्हणजे आपल्याला या यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही तर मस्त अशा प्रकारे छान तेलावरच आपण ही भाजी बनवणार आहोत छान वाफून घेणार आहोत तर आता आपल्याला काय करायचं आहे की झाकण ठेवून छान याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर एखाद मिनिटभर मंद गॅसवर आपण याची छान वाफ काढून घेतलेली आता मी तुम्हाला झाकण काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेले आहे आपल्या भाजीला आणि मिरच्यासुद्धा चांगल्यापैकी नरम झालेल्या आहेत पूर्ण शिजलेल्या आहेत आपल्या मिरच्या तर या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे की यामध्ये आपण दोन चमचे दाण्यांचा कूट घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट तर खूप बारीक घालू नका तर थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कूट घातल्यानंतर चांगल्या प्रकारे ही भाजी मिक्स करून घ्या आणि अर्धा मिनिटभर आपण हे असंच झाकण न ठेवता परतवून घेणार आहोत कारण आपल्या इथे भाजी ऑलरेडी तयार आहे फक्त आपण यामध्ये दाण्याचा कूट घालताना आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे म्हणजे व्यवस्थितपणे मिरच्या आपल्या शिजल्या जातील कच्च्या राहणार नाही यासाठी आणि अर्धा मिनिट मी हे परतून घेतले आणि वरतून थोडीशी आणखी कोथिंबीर घातलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता चटपटीत अशी आपली मिरच्यांची भाजी बनून तयार झालेली आहे आणि ही मिरच्यांची भाजी तुम्ही पोळीसोबत भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूपच अप्रतिम अशी लागते आणि बनते सुद्धा झटपट जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा म्हणजेच अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहील पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद